आज 10 नोव्हेंबर शिवप्रताप दिनाचं औचित्य साधून प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफझलखानाच्या कबरीचं अतिक्रमण हे आज पाडण्यात आलेलं आहे. आणि हे हिंदुत्वाचं सरकार आहे, हे खरं हिंदुत्व हे आज अख्ख्या महाराष्ट्राने नव्हे तर देशाने बघितलेलं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलेलं आहे की आम्ही हिंदुत्व, बाळासाहेबांचं हिंदुत्व घेऊन पुढं चाललेलो आहे. मागील 2.5 वर्षाच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या तालावर नाचणारं सरकार हे हिंदुत्वाचं नव्हतं, हे बेगडी सरकार मागच्या 2.5 वर्षातलं होतं. मात्र खरं हिंदुत्वाचं सरकार हे आज आपल्यास पाहावयास मिळालेलं आहे. कोणीतरी सोलापुरातलं म्हणलं होतं की हिंमत दाखवावं, आम्ही बोलून नाही तर करून दाखवतो, आणि हिंमत आता तुम्हाला समजली असेल. आणि भविष्यात देखील हिंदुत्वासाठी जिथं जिथं हिंदुत्व आहे तिथं तिथं हिंमत दाखवल्याशिवाय राहणार नाही. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल महाराष्ट्र की आवाज़ को और ताज़ा खबरें पाने के लिए बेल आइकॉन को प्रेस करें.